हाय फ्रेंड्स, स्पेशल मेनूमध्ये आज मी तुमच्यासाठी मेथी पराठे कसे बनवायचे याची रेसिपी दाखवणार आहे। त्या रेसिपीसाठी आपल्याला लागणारं साहित्य पाहूयात। त्यासाठी 1.5 वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ आणि 2 वाट्या मी इथं स्वच्छ धुवून घेतलेली मेथी, ती बारीकसर अशी चिरून घेतलेली आहे। आता 1.5 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ हे एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे। यामध्ये आले लसणाची पेस्ट 1 चमचा टाकून घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर, बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे या ठिकाणी, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, लसूण आणि मिरची याची पेस्ट तयार करून घेतलेली होती ती या ठिकाणी 2 चमचे मी टाकलेले आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर, 1/2 चमचा ओवा आहे हा, तो बारीकसर असा चुरून टाकायचा आहे म्हणजे त्याचा स्मेल खूप छान येतो। 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आपण। आणि सगळ्यात शेवट स्वच्छ धुवून घेतलेली बारीक चिरलेली मेथी टाकून घ्यायची आहे। या ठिकाणी मी 2 वाट्या मेथी वापरलेली आहे। आता ही सर्व पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित। असं आधी आपण सगळी ही मेथी सगळ्या पिठाला लागेल अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहे। आणि लागल असं पाणी ओतून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीनं आपला गोळा तयार झालेला आहे। आता यावरती 1-2 चमचे तेल टाकून व्यवस्थित असं पुन्हा एकदा आपण मळून घेणार आहोत। अशा प्रकारे आपला हा छान असं वरून तेल लावून गोळ्याला तयार झालेला आहे। आता हा आपण 8-10 मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊयात, म्हणजे चांगला आपला भिजल। 8-10 मिनिटानंतर छान असा आपला गोळा भिजलेला आहे, छान असं पीठ भिजलेलं आहे हे। आता याचे छोटे छोटे गोळे करून आणि ते कोरड्या पिठामध्ये बुडवून दोन्ही बाजूनं व्यवस्थित असं बुडवून आपण हा लाटून घेणार आहोत। थोडंसं लाटून झाल्यानंतर 2 चमचे तेल टाकून पुन्हा एकदा आपण याची घडी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आणि ज्या पद्धतीनं आपण चपाती लाटतो त्या पद्धतीनं व्यवस्थित असं आपण हा लाटून घ्यायचा आहे पराठा। अशा प्रकारे पराठा बनवला तर खूपच अप्रतिम लागतो। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। अशा पद्धतीनं आपला हा पराठा दोन्ही बाजूनं व्यवस्थित असा पातळसर असा लाटून झालेला आहे। आता ही प्रोसेस होईपर्यंत मी हा तवा तापत ठेवलेला होता, तो तवा तापल्यानंतर यामध्ये तेल किंवा तूप 1 चमचाभर सोडून सगळ्या बाजूनं पसरवून त्यावरती आपल्याला पराठा टाकून घ्यायचा आहे। आणि तो पराठा गोल फिरवत असा दोन्ही बाजूनं व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप या पराठ्याला लावू शकता। दोन्ही बाजूनं व्यवस्थित असं तेल लावून छान असं आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं दोन्ही बाजूनं व्यवस्थित असा आपला पराठा हा भाजून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी।
अशा पद्धतीनं अजून मी असेच पराठे बनवणार आहे ह्या राहिलेल्या पिठाचे। तुम्हाला मी अजून एक बनवून दाखवते। अशा पद्धतीनं गोळा घेऊन तो थोडासा लाटून त्यावरती पुन्हा एक ते दीड चमचा तेल सोडून अशा पद्धतीनं याची घडी करून घ्यायची आहे आणि तो पुन्हा कोरड्या पिठामध्ये बुडवून त्याचा आपण आता पराठा लाटून घेऊयात। पराठा लाटून होईपर्यंत तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। शेजारीच बेल आयकॉन बटन आहे ते दाबून क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। अशा पद्धतीनं आपला हा पराठा लाटून झालेला आहे, तो छान असा दोन्ही बाजूनं व्यवस्थित असा आपण भाजून घेणार आहोत। दोन्ही बाजूनं व्यवस्थित आपला हा पराठा भाजत आहे। छान असा आपला हा पराठा तयार झालेला आहे। अशाच एका नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूयात। तोपर्यंत बाय बाय।